टीचमिंट ॲप आपल्या पी सीवर वापरण्यासाठी आपल्याला गुगल क्रोमचा उपयोग करावा लागेल। त्यासाठी तुम्ही गुगल क्रोम ओपन करून घ्या आणि त्याच्यामध्ये सर्च करा TESCHMINT टीचमिंट आणि एंटर की प्रेस करा। आता या ठिकाणी तुम्हाला www.teachmint.com ही एक लिंक दिसेल, तुम्ही याला क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसायला लागेल। याच्यामध्ये लॉग इन हा ऑप्शन आहे, तो लॉग इन ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे, त्याला क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला एक QR कोड दिसेल, तर हा QR कोड तुम्हाला तुमच्या टीचमिंट ॲपच्या माध्यमातून स्कॅन करायचा आहे। तो कसा करायचा हे पहा। त्यासाठी तुम्ही तुमचं टीचमिंट ॲप ओपन करा मोबाईलमध्ये आणि त्याच्यामध्ये वर जो काही लॅपटॉपचं चित्र दिसतं आहे किंवा आयकॉन दिसतो आहे त्याला तुम्ही क्लिक करा, तेव्हा तुम्हाला या पद्धतीने स्क्रीन दिसेल आणि QR कोड स्कॅन करा या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने टीचमिंट ॲप ओपन करून मिळेल। या ठिकाणी तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसतो आहे, यामध्ये तुम्ही लॉग इन झालेला आहात तेव्हा तुमचं नाव या ठिकाणी डिस्प्ले होत आहे। तुम्ही या ठिकाणी स्वतःचे एक क्लासरूम तयार करू शकता। मी आधीपासूनच क्लासरूम बनवलेले आहेत माझ्या दोन विषयांसाठी, तर मी आणखी एक तुमच्यासाठी या ठिकाणी क्लासरूम बनवत आहे। त्यासाठी क्रिएट क्लासरूम या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागेल। या ठिकाणी शिक्षकाचं नाव, क्लासरूम उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला क्लास 11th बॅच सेकंड, या पद्धतीनं आपण या ठिकाणी नाव देऊ शकतो। समजा मला आता 8वीसाठी क्लासरूम बनवायचं असेल तर मी क्लास 8 आणि त्याच्यामध्ये समजा मला सायन्ससाठी बनवायचं असेल तर आणि तेही सेमीचा वर्ग असेल तर मी क्लास 8A & B हे दोन वर्ग आहेत 8वीचे, ज्या वर्गांना मला सब्जेक्ट शिकवायचा आहे। सायन्स, ठीक आहे, तर या वर्गातल्या 8वी अ आणि ब मधल्या विद्यार्थिनी सायन्स विषयासाठी माझ्या क्लासरूममध्ये ॲड होतील। मी कंटिन्यू बटनावर क्लिक करतो। आता माझा हा जो विषय आहे तो कोणकोणत्या दिवशी त्याचा तास असणार आहे हे आपण इथे ऑन करूयात। समजा मला रोजच तास घ्यायचा असेल तर मी प्रत्येक दिवस या पद्धतीने ऑन करून घेतो आहे आणि याच्यामध्ये माझं टायमिंग जे मला शाळेकडनं शेड्यूल मिळालेलं आहे ते या ठिकाणी मी टाकतोय। आता मी याच्यात काही चेंजेस करत नाही कारण मला अजून शेड्यूल मिळालेलं नाही आहे, जेव्हा ते मिळेल तेव्हा मी पुन्हा इथे जाऊन हे चेंजेस करू शकतो। ठीक आहे, आता मी इथे क्रिएट क्लासरूम करतोय। आता माझा या ठिकाणी क्लासरूम दिसतोय तुम्हाला, क्लास 8A & B सायन्स, आणि टाइम टेबल जे आहे ते मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे अशा 6 दिवसासाठी ते अलॉट झालेलं आहे। ठीक आहे, आता थर्सडे 10th जून हे आजची तारीख आहे, आजच्या तारखेचं शेड्यूल जे आहे ते या वर्गासाठी 9 ते 10। ठीक आहे, हां, तर यासाठी आपण आत्ता गो लाईव्ह करू शकतो। जर आपण गो लाईव्ह केलं तर आपल्या वर्गामध्ये जेवढ्या विद्यार्थिनी आहेत त्या सर्व विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला लाईव्ह शिकवता येईल। आता आपण गृहीत धरूयात की आपल्या वर्गामध्ये विद्यार्थिनी जॉईन झालेल्या आहेत आणि या शेड्यूलनुसार विद्यार्थी या ठिकाणी आपला तास पाहत आहेत आणि आपण वेळेवर तास सुरू केलेला आहे, त्यासाठी आपल्याला गो लाईव्हला क्लिक करावं लागेल। आता या ठिकाणी मायक्रोफोन ऑन आहे असं म्हणतो आहे, तर त्याच्या जे काही परमिशन्स आहेत तुम्ही त्याला अलाव करा आणि एकदा तुम्ही अलाव केल्यानंतर तुमचा आवाज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला सुरू होईल। ठीक आहे, हां, तर या ठिकाणी व्हिडिओ ऑन आहे, तर तुम्ही क्वालिटी हाय लो करू शकता, माईक तुमचा स्वतःचा तुम्ही म्यूट करू शकता किंवा ऑन करू शकता। ठीक आहे, आता क्लास रेकॉर्डिंग सध्या ऑफ आहे, ते ॲटोमॅटिकली ऑन होईल जेव्हा विद्यार्थी त्यामध्ये असतील। आता आपण इथे गो लाईव्हला क्लिक केलं की या ठिकाणी लाईव्ह सेशन आपलं सुरू झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येऊ शकतं, तर आपले जे विद्यार्थी आहेत आता इथं 0 पार्टिसिपेंट दिसत आहेत, म्हणजे आपल्याकडे अजून विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले नाही आहेत। ते केव्हा जॉईन होतील, जेव्हा तुमची लिंक विद्यार्थी डाउनलोड करून टीचमिंट ॲपमध्ये रजिस्टर करतील आणि त्याची रिक्वेस्ट तुमच्याकडे येईल, तुम्ही त्याला ॲक्सेप्ट कराल तेव्हा ते जॉईन झालेले असतील आणि त्यांची लिस्ट या ठिकाणी दिसायला लागतील। जेवढे विद्यार्थी ऑनलाईन आहेत ते सगळे दिसतात या ठिकाणी, ते चॅट पण करू शकतात एकमेकांशी। ठीक आहे, आता या ठिकाणी
ओपन व्हाइट बोर्ड हा एक आपल्याला साधन दिलेलं आहे त्यांनी. ह्याला जर आपण क्लिक केलं आणि आपण जर या ठिकाणी एंटायर स्क्रीन जर आपली शेअर करायची ठरवली तर आपण याला सिलेक्ट केलं की ते शेअर म्हणेल. तर आपली जी काही स्क्रीन आहे ते पहा या ठिकाणी व्हाईट बोर्ड या ठिकाणी दिसेल आणि हा व्हाईट बोर्ड विद्यार्थ्यांना पण दिसेल. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो तर वेगवेगळ्या या ठिकाणी टूल्सच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. ठीक आहे, आता उदाहरणार्थ आपल्याला हा स्क्वेअर या ठिकाणी रेक्टँगल घेता आला. ठीक आहे, त्यानंतर हा सर्कल. तर या ज्या साधनांची आपल्याला गरज भासते ती सर्व साधने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट जर आपल्याला काही लिहून दाखवायचं असेल या ठिकाणी. ठीक आहे, हां आता समजा सायन्सचा हा भाग आहे तर लेसन नंबर आधीच आपण या ठिकाणी लिहून ठेवू शकतो. ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या पद्धतीने आपण या ठिकाणी या टूलचा उपयोग करू शकतो. पेनचा उपयोग घेऊन आपण शिकू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, एखादा सेलची डायग्राम दाखवायची आपल्याला. ठीक आहे, दिस इज अमीबा, हां दिस इज इट्स न्यूक्लियस वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत आपण या पेनच्या मदतीने इझिली या ठिकाणी दाखवू शकतो त्यांना. तर अशा पद्धतीनं या टूल्सचा उपयोग करून आपण काय करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो आणि हे व्यवस्थित त्यांना दिसतं. ठीक आहे, पहा आता याची वेळ तर थोडीशी वाढवली. आता इथे लिहायचं आपल्याला अमीबा, तुम्ही व्यवस्थित लिहू शकता या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे, हां त्याला तुम्ही पहा या ठिकाणी अनेक टूल्स त्यांनी दिलेले आहेत. तर हा एक प्रकार झाला. स्टॉप शेअरिंग केल्यानंतर या ठिकाणी खाली पहा तर हे जे काही आपल्याला दिसतं आहे आता त्यांना दिसणार नाही, आपण ते स्टॉप केलेले. हे सेव्ह टू क्लोज, सेव्ह अँड क्लोज व्हाईट बोर्ड. आता व्हाईट बोर्ड बंद झाला. आता प्रेझेंट माय स्क्रीन म्हणजे काय, तर आपल्याला जे दिसतं आहे सध्या ते त्यांना दिसायला लागेल. बघा हे जे आहे स्क्रीन आपण आता शेअर करायची, तर आत्ता जे आपल्याला दिसते संपूर्ण स्क्रीन त्यांना दिसू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण हे दाखवू शकतो. हे का दाखवू शकतो, तर आपल्या कम्प्युटरमध्ये काही गोष्टी आहेत किंवा लाईव्ह व्हिडिओ दाखवायचा आपल्याला यूट्यूबचा व्हिडिओ, तर आपण या पद्धतीने त्यांना दाखवू शकतो, लाईव्ह व्हिडिओ दाखवू शकतो. समजा मी तुम्हाला सर्च करून दाखवतो, आता यूट्यूबला आपण गेलो. ठीक आहे, यूट्यूब हे बघा, आता यूट्यूबला आपण क्लिक केलं, यातला एखादा व्हिडिओ आपण त्यांना दाखवू शकतो. ठीक, याला क्लिक केलं, फुल स्क्रीन करा, हे जे काय आपण पाहतो आहोत ते सेम टू सेम विद्यार्थिनी त्यांच्या मोबाईलवर पाहत आहेत. ठीक आहे, हे पॅरामेशियम आहेत कडेने आणि हा एक अमीबा या ठिकाणी दाखवलेला आहे. अंडर मायक्रोस्कोप 1000x ने झूम करून दाखवलेले व्हिडिओ आहे. स्टॉप शेअरिंग, हा आधी पॉज करतो, त्यानंतर मी स्टॉप शेअरिंगला जातो. शेअरिंग स्टॉप केलं, आता या ठिकाणी आपला टीचमेंट ॲप लाईव्ह आहे. मी स्टॉप प्रेझेंटिंग करतो, हा दुसरा मार्ग झाला. ठीक आहे, शेअर फाईल्स हा तिसरा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, आपण PDFच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ते त्यांना दाखवू शकतो. उदाहरणार्थ आता सॅम्पल क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे, पाहूयात आपण. आता 8वीचा सायन्सचा पेपर आहे आपल्याकडे, आपण तो या ठिकाणी ओपन केला तर आपल्याला ठिकाणी ते सॅम्पल दिसेल तुम्हाला. हे पहा, एंटर स्क्रीन विंडो आहे. आता याच्यात विंडो हा काय प्रकार आहे, तर एकच फक्त विंडो जी आपण सिलेक्ट केलेली आहे तेवढी दिसेल, बाकीचं काही दिसणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, आपण ती सिलेक्ट केली. बघा आता हा पेपर या ठिकाणी दिसायला, हा दिसतोय तो पेपर विद्यार्थ्यांना पण दिसेल जसा तुम्हाला दिसतोय तसा, आणि तुम्ही हे पाहून शिकू शकता त्याला. ठीक आहे, हे फुल स्क्रीन पाहिजे, तुम्ही फुल स्क्रीन करू शकता, एवढा मोठा तो दिसेल. ठीक आहे, आता पेपर तुम्ही, हा शाळेचा पेपर आहे गेल्या वर्षीचा, आणि या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने कोणती शाळेची एखाद्या टेस्ट पेपरची तुम्ही PDF या ठिकाणी दाखवू शकता, किंवा पुस्तकं जर PDF स्वरूपात तुम्हाला मिळालं तर त्या ठिकाणी लाईव्ह तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं एक PDFच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, शेअर करून टीचिंग करू शकता. ठीक आहे, अजूनही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकता या ठिकाणी. आता इथं मी स्टार्ट रेकॉर्डिंग केलेलं नाही, आपण स्टार्ट रेकॉर्डिंग करू शकतो बरं का. इथे जर रेकॉर्डिंग स्टार्ट केलं तर जे काय आपण शिकवत आहोत, पुन्हा एकदा मी शेअर करतो एखादी फाईल, बघूयात आपण. मी विंडो दाखवतो, ही एकच विंडो शेअर होते, बाकीचं काही शेअर व्हायची गरज नाही, एवढंच त्यांना दिसेल आता. ठीक आहे, आता हा एक सराव पेपर आहे, तर याच्यामध्ये
हा है आठवीचाच। तर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। एसआय पद्धतीत बलाचे एकक टिंब टिंब आहे। तर विद्यार्थिनींना आपण ऑप्शन विचारू शकतो। विद्यार्थ्यांच्या ठिकाणी चॅट सेशन मध्ये येऊन आपल्याला काय करू शकतात, चॅट करून सांगू शकतात। ठीक आहे, हां या ठिकाणी ते असेल चॅट सेशन इथं खाली आहे। इथे विद्यार्थ्यांनी चॅट मधून आपल्याला उत्तर देऊ शकतात। विद्यार्थी पटापटापटा उत्तर देतात। तर या पद्धतीने एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंब टिंब निर्माण करते। तर अशा पद्धतीने ही पीपीटी दाखवू शकता, किंवा तुम्ही एखादी पॉवर पॉईंट स्लाइड शो बनवू शकता आणि त्याच्यामध्ये एका स्लाईडवर एक क्वेश्चन टाकून तुम्ही विद्यार्थ्यांना चार पर्याय देऊ शकता आणि त्या ठिकाणी दाखवून तुम्ही त्यांची एमसीक्यू टेस्ट पण घेऊ शकता लाईव्ह। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने ऑनलाईन शिकवू शकतो। ठीक आहे, मी आता स्टॉप करतो, स्टॉप शेअरिंग, त्यानंतर स्टॉप रेकॉर्डिंग। आता रेकॉर्डिंग स्टॉप झालं। तर अशा पद्धतीने आपण टीचमेंट ॲपचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने, आणि याला काही लिमिट नाही आहे की तुम्ही एक 40 मिनटं शिकवू शकता असं काही नाही, तुम्ही एक तास पूर्ण घेऊ शकता असं काही नाही की 100 लोकांना तुम्ही याच्यात ॲड करू शकता, तुम्ही किती लोकांना ॲड करू शकता आणि कितीही वर्ग बनवू शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने टीचमेंट ॲप हे अत्यंत उत्तम असं ॲप सध्या तरी मला वाटतं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तुम्ही याचा फायदा सर्वांनी घ्यावा, आणि जर तुम्हाला याच्यातून फायदा मिळत असेल, याच्यातून तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळत असेल, तर तुम्ही ते तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि त्यांना पण याचा लाभ घेऊ द्या। ठीक आहे, धन्यवाद।